साल्हेर किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश होण्यासाठी किल्ला परिसरात स्वच्छता अभियान राबवून कायमस्वरूपी स्वच्छता करणे गरजेचे आहे काळानुरूप आपण किल्ल्याचे जतन करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करीत ग्रामस्थांनी मतभेद हेवेदावे विसरून विकासासाठी एकजूट दाखवावी असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले बागलांच्या आदिवासी पश्चिम पट्ट्यातील पर्यटन स्थळ साल्हेर हा ऐतिहासिक शिवकालीन किल्ला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट होण्यासाठी केंद्र सरकारने मराठा लष्करी स्थापत्य अंतर्गत फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये युनेस्कोला नामांकन सादर केले होते या अनुषंगाने युनेस्कोची समिती एक ऑक्टोबरला पाहणी करण्यासाठी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पाहणी केली त्यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला दरम्यान साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली जुनी कमांड बघून जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी तात्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कमांड बदलण्याच्या सूचना दिल्या जिल्हाधिकाऱ्यांनी किल्ल्यावर एक किलोमीटर चढून आढावा घेतला शिवकालीन कालिका मंदिर गणेश मंदिरात जाऊन दर्शनही घेतले प्रांत अधिकारी कल्पना ठुबे तहसीलदार कैलास चावडे उपवनरक्षक पूर्व विभाग कृष्णा भवर सहाय्यक वनरक्षक शेखर तनपुरे वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल दुसाने परिमंडळ अधिकारी विनायक देवरे वनरक्षक संदीप गायकवाड पुरातन विभागाचे सहाय्यक संचालक अमोल गोटे सचिन पगारे स्मिता कासार पाटील गौरव ठाकरे आदींच्या उपस्थितीत साल्लेर येथे संयुक्त बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा केली यावेळी साल्हेरच्या सरपंच राणी भोये माजी सरपंच दिलीप शिंदे रोहित जाधव घनश्याम मोरे सुक्लाल शिंदे शांताराम शिंदे आबा बच्छाव सामाजिक कार्यकर्ते मधुकर भोये मयूर भोये नानाजी शिंदे वसंत भोये मधुकर देशमुख दगा भोये साहेबराव देशमुख आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते साल्हेर किल्ल्याच्या विकासासाठी स्मारकस्तरीय महावारसा समिती गठीत करण्यात आली असून त्यात बागलांचे तहसीलदार सरपंच पोलीस पाटील ग्रामसेवक ताहराबादचे वन अधिकारी पुरातन विभागाचे तंत्रसहाय्यक यांचा समावेश करण्यात आला आहे तिसरा रविवार बायको सोबत शॉपिंग साठी ठरलेलाच असतो ठरणारच कारण इथे ड्राय फ्रूट स्टील आणि क्रॉकरी वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा